वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण अगदी स्वादिष्ट व झटपट होणारा छान असा दाणेदार अननसाचा शिरा बनवतोय. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाववाटीला थोडंसं जास्त तूप घेतलं आहे, तर ते आपण कढईमध्ये घालूया. तूप मेल्ट झालं की यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला घालून तुपावर परतून घ्यायचे आहेत. तर काजू, बदाम आणि मी बेदाणे घेतले. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर मंद गॅसवर आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. असे ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतले म्हणजे खायला खमंग लागतात. तर साधारण 1-2 मिनिटात हे परतून झालेत, आता काढून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये आता 1 वाटी रवा घालूया. तर इथे मी जाड रवा घेतला आहे. जाड रवा घेतला म्हणजे हा शिरा छान दाणेदार तयार होतो आणि खायलाही एकदम मस्त लागतो. तर हा रवा पण आपल्याला आता मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. छान असा भाजल्याचा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया. आपण रव्याचा शिरा नेहमीच बनवतो, पण हा अननसाचा शिरा एकदा जरूर करून पहा. बाहेर जेव्हा आपण हा खातो त्यामध्ये पायनॅपल फ्लेवर ॲड करतात, त्यामुळे तो इतका टेस्टी लागत नाही, पण असा आपण अननस घालून केलेला शिरा खायला खूप भारी लागतो. तर आता या रव्याचा रंग बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता, आणि भाजल्याचा छान असा खमंग सुगंध पण येतो आहे. तर एवढाच आपल्याला भाजायचा आहे. आता परत त्याच कढईमध्ये मी 1 छोटा चमचा तूप घातलं आहे आणि हे 1 वाटी अननसाचे काप घालायचेत. तर अगदी बारीक काप मी करून घेतलेत. तुपावर असे थोडेसे परतून घेतले म्हणजे ह्याचा कच्चेपणा कमी होतो आणि शिऱ्यामध्ये मग हे खायला एकदम छान लागतात. तर 1-2 ते 3 मिनिटंच आपल्याला परतायचं आहे, फार जास्त परतायचं नाही. तर हे आता परतून झालेले आहेत. तर यामध्ये 1-2 वाटी पाणी घालूया. 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. हे अननसाचे काप आता आपल्याला या पाण्यामध्ये 1-2 ते 3 मिनिट शिजून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे सॉफ्ट होतात, मऊ होतात. तर आता 2-3 मिनिट झाली आहेत. 1 वाटी साखर घालायची आहे. तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे साखर घालू शकता. आणि इथे मी 2 चिमुटच खायचा फूड कलर घातला आहे. तर पिवळा रंग घालणं ऑप्शनल आहे, पण रंग घातला की हा दिसायला शिरा खूप छान दिसतो. साखर आता विरघळलेली आहे, तर यामध्ये भाजून घेतलेला रवा घालूया. गॅसची फ्लेम आता लो टू मीडियमवर ठेवायची आहे आणि हा शिरा छान शिजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटेल, पण जसंजसं हा रवा शिजत जातो तसं घट्ट व्हायला सुरुवात होते. तर आता तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. 3-4 मिनिटातच तुम्ही पाहू शकता रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं आहे आणि छान असा शिरा दिसतो आहे. तर आणखी 1-2 ते 3 मिनिट आपल्याला ह्याला शिजून घ्यायचं आहे. आता हे तुपावर परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूया. सगळं बुडापासून मिक्स करायचं आहे. तर मस्त आपला दाणेदार अननसाचा शिरा तयार आहे. दिसायला पण खूप मस्त दिसतो आहे आणि खायला तेवढाच अप्रतिम लागतो. तर जरूर एकदा अशा पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडली तर इतरांसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा अवश्य करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.